लोकसभेत काल अविश्वासाचा ठराव चर्चेला आला होता आणि ह्या सगळ्या प्रकरणातून आम्ही आधी व्हिडिओ करून घेतला केलेला होता त्याप्रमाणे की आपण एक कोलीत विरोधकांनी मोदीसारख्या कसलेल्या कलाकाराच्या हातात खेळाडूच्या हातात राजकारणाच्या हातात दिला असं म्हणूया तुम्ही जे इतकी संधी दिल्याच्या नंतर लूज बॉल टाकल्याच्या नंतर समोरून त्या बॉलवरती षटकार ठोकल्या जाणार ह्याच्यात काही वेगळं नाही आणि ती पु त्या संधीचा पुरेपूर वापर मोदींनी करून घेतला आणि चोवीसच्या निवडणुकीचं बुग बिगुल फुंकलं बिगुल का फुंकलं मी असं तुम्हाला <coughs> सांगतो कारण की यांनी अविश्वासाचा ठराव आणला होता तांत्रिकदृष्ट्या अविश्वासाचा ठराव सरकारवरती असतो एखाद्या विषयावरती नसतो नंतर वारंवार जे आरडाओरडा विरोधकांनी केला आणि अजूनही काही लिब्रांडू पत्रकार विचारवंत परत मणिपूरवरती बोलत आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही तुम्ही संधी दिली होती की ठराव अविश्वासाचा होता सरकारवरचा अविश्वास असतो त्यामुळे एकूण आपल्या नऊ वर्षाच्या कारकिर्दीतलं सगळंच त्याच्यामध्ये मोजण्याची संधी मोदींनी घेतली आणि भाषण करून घेतली फक्त मोदीच नाही ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्या त्या ठिकाणचे आपले नेते समोर केले उदाहरणार्थ मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने भाषण केलं तिथलंही निवडणुकीचं आपलं काम करून घेतलं राजस्थानमध्ये निवडणूक आहेत राजवर्धन राठोडला त्यांनी पुढं केलं तेलंगणामध्ये निवडणूक आहेत बांदी संजय कुमारला पुढं केलं करीमनगरचे खासदार म्हणजे बरोबर त्यांची जी काही स्ट्रॅटजी होती आणि तुम्ही बघा अजून बारकावा दक्षिणेतली लोक त्यांच्या भाषेच्या बाबतीत जास्त काय म्हणतील संवेदनक्षम आहेत ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणचा तेलंगणाचा खासदार तेलगूत बोलला पण तेच तमिळनाडूमधल्या निर्मला सीतारामन तिथं तर काय आता लगेच निवडणुका नाही तर त्या मात्र नेहमीप्रमाणे हिंदी आणि इंग्रजीमध्ये बोलल्या आणि जेव्हा विरोधक म्हणजे तमिळनाडूच्याच लोकांनी आग्रह धरल्याच्यानंतर फक्त काही वाक्य त्या तमिळमध्ये बोलल्या हे एक धोरण जे ठरवून ठरवून आणि विरोधकांचा काय म्हणते दुटप्पीपणा म्हणा किंवा आपणच खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपणच जाऊन पडणं म्हणा तुम्ही स्वतः अविश्वासाचा ठराव आणलेला होता तो अविश्वासाचा ठराव चर्चेला असताना तो पूर्णपणे चालू असताना संसदेमध्ये किमान बसून राहणं तुमचं कर्तव्य होतं आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष वोट स्प्लिट मतविभागणी मागून घेऊन आपल्याकडं असलेला आकडा स्वतःसाठीच का होईना पण तो सिद्ध करणं त्यांना खरं तर फायद्याचं ठरलं असतं पण ते काहीच केलं नाही मोदींचे जेव्हा भाषण सुरू झालं तेव्हा काही वेळातच हे लोक उठून निघून गेले आणि नंतर काय सांगायला की सुरुवातीच्या पूर्ण काहीतरी एक तासाच्या सव्वा तासाच्या भाषणामध्ये मोदींनी कसं मणिपूरचं नावच घेतलं नाही अरे मोदी मणिपूरवरती केव्हा आणि कसं बोलतील हे तुम्ही कसं काय सांगू शकता जेव्हा की गृहमंत्री अमित शहा सविस्तर बोललेले होते त्याच्यानंतर ह्या संदर्भामध्ये तिथे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय तिथे पंचवीस पंचवीस दिवस बसून येते मणिपूरला स्वतः अमित शहा तीन दिवस मणिपूरला बसून होते आज तागायत काँग्रेसच्या इतिहासामधला एक तरी गृहमंत्री आहे का की जेन सलग दोन दिवस मणिपूरला जाऊन मुक्काम केलेला किंवा हे पंतप्रधान या पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा मणिपूरचे अशीच भीषण घटना घडलेली होती त्र्याण्णवला नरसिंहराव पंतप्रधान होते ते काय केले होते त्यांनी ते बोलले होते संसदेमध्ये मंत्री बोलले होते किंवा गृहमंत्री बोलले होते फक्त राज्यमंत्री असलेले राजेश पायलट यांनी तिथं फक्त विधान केलं होतं त्यावेळेसची गोष्ट आहे त्यानंतर दोन हजार अकराला याच मणिपूरमध्ये अशाच पद्धतीनं गंभीर प्रसंग जेव्हा उद्भवला होता याच्यापेक्षा जास्त मृत्यू झाले जास्त काळ मणिपूर ठप्प राहिलं होतं त्याही काळामध्ये कुठलाही पंतप्रधान संसदेत बोलला नाही कुठलाही मंत्री बोललेला नाही किंवा तिथं प्रत्यक्ष तिथे तिथे त्यांची भेट पण झालेली नाही आणि हे सगळे आग्रह धरत होते की या ठिकाणी मोदींनीच कसं बोललं पाहिजे म्हणून मोदी तर बोललेच नंतर म्हणजे ते खेळवल्यासारखं झालं की चिरडीला आणायचं चिरडीला आणायचं त्याचा पूर्णपणे मानसिक संतुलन ढळू द्यायचा समोरच्याचा म्हणजे तो काहीतरी विचित्र असं वर्तन करतो विरोधक नेमके या जाळ्यामध्ये अडकले त्यांनी मोदींना कोसत राहिले सगळे ओरडत राहिले लेब्रांडू पत्रकार सगळ्यांनी म्हणून असा गोंधळ घालून टाकला मणिपूर 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 या विषयावरती पंतप्रधान कसे बोलत नाहीत कसे तिथं जात आहेत वारंवार हे सगळं इतक्या टोकाला जाऊन पोहोचलं मोदींनी जेव्हा भाषण सुरू केलं तेव्हा सुद्धा ह्याने आरडाओरडा सुरू केला मणिपूर 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 नावान संसदेच्या नियमाप्रमाणे अविश्वास ठराव आल्याच्यानंतर त्याच्यात सगळ्यात शेवटी जो उत्तर देतो तो पंतप्रधान जो सभागृहाचा नेता असतो सर्वोच्च नेता असतो आणि अविश्वास ठराव म्हणल्याच्यानंतर त्याला त्याच्या सगळ्या कारकिर्दीबद्दल सांगायची संधी उलट उपलब्ध होते हे सगळं काहीच त्याच्यातलं जे काही म्हणता येईल ना चाणक्यगिरी म्हणतात ते लक्षात न घेता वेडेपणा विरोधकांनी केला विरोधक त्याच्यामध्ये अडकली आणि ह्याचा पूर्णपणे फायदा सत्ताधाऱ्यांनी घेतला अजून एक मुद्दा याच्यातून गंभीर उत्पन्न होतो होती तो असा मणिपूरच्या प्रश्नावरती तुम्हाला चर्चाच करायची की नाही म्हणजे आता संसद संपला विषय तो पण आता इरवीसुद्धा जेव्हा उच्च न्यायालयाचा निर्णय आला त्याच्यानंतर त्या ठिकाणचा सगळं वांशिक जो दंगल आहे हिंसाचार आहे तो भडकला कोणीही उच्च न्यायालयाच्या या निर्णयावरती बोलायला तयार नाही मैती नागा आणि कुकू ह्या कुकी ह्या तीन जमातीच्या संदर्भामध्ये ज्या काही सगळ्या अडचणी आहेत त्या पन्नास पन्नास साठ साठ वर्ष त्या संघर्षाला जुना इतिहास आहे हे काहीच लक्षात न घेता उच्च न्यायालयावर तिथं बोलायची कोणाची हिंमत नाही कारण की कंटेप्ट ऑफ कोर्ट होईल म्हणून आनंद रघनाथन सारख्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने आउट केलं किंवा रजत शेट्टी सारखे त्या विषयातले तज्ज्ञ अतिशय शांतपणे कित्येक वर्षांपासून मणिपूरचा कसा प्रश्न चालू उलट गेल्या नऊ वर्षामध्ये फक्त मणिपूरच नाही सगळं नॉर्थ ईस्ट ईशान्य भारत हा तुलनेनं शांत कसा आहे या ईशान्य भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर संरचनांची कामं कशी झालेली हेच समोर आले या सगळ्या चर्चेतून ज्योतिरादित्य शिंदे भाषण करत असताना त्यांनी हिरा नावाच्या त्या सगळ्या उपक्रमाचा उल्लेख केला एच आय आर ए ह्या ईशान्य भारतामध्ये ही योजना लागू लागू आहे हिरा म्हणजे एच म्हणजे हायवे हायवेची कामं मोठ्या प्रमाणात कशी झालेली आहेत आधी एक दीड किलोमीटर पर डे कसं काम होत होतं आणि आता गडकरींच्या काळामध्ये मोदींच्या काळामध्ये ते साडेतीन पावणे चार किलोमीटर पर डे कसं काम झालेलं आहे दुसरं आय म्हणजे इंटरनेट संपूर्ण ईशान्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट सर्विसेस पुरवणे आणि त्या कार्यान्वित करणे छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा तिसरा त्याच्यातला शब्द होता आर आर म्हणजे रेल्वे कित्येक राज्य अशी होती की त्यांनी आजपर्यंत पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सवाचा आपण असतानासुद्धा देशाच्या स्वातंत्र्याला झालेले असताना त्यांनी रेल्वेच बघितलेली नव्हती अशा राज्यांमध्ये रेल्वे स्टेशन कसे झाले आणि शेवटचं होतं ए म्हणजे एव्हिएशन म्हणजे त्या ठिकाणी विमानतळांची संख्या कशी वाढलेली आहे हे सगळं सविस्तर सांगितलं हिरा हा कसा आहे ईशान्य भारत अजून एक फार वेगळा विषय मोदींनी या संदर्भात समोर आणला आणि दुर्दैवाने त्याची चर्चा होत नाही आहे दक्षिण मध्य एशिया आपण जसं म्हणतो त्याच पद्धतीने म मध्यपूर्व जसं इकडे आहे त्याच पद्धतीने खाली आशियाचा जो भाग आहे थायलंड बँकॉक पटाया जापान हे सगळे जे देश आहेत प्रगत देश आहेत हे सगळे ह्या सगळ्यामध्ये म्हणजे सिंगापूरसारखे आहेत ह्या सगळ्या आणि भारत आणि बाकीचं देश ह्याच्या मध्यभागी ईशान्य भारत येतो ईशान्य भारत याचं फार मोठं केंद्र ठरू शकतं या ठिकाणी जर संरचना अतिशय चांगल्या झाल्या रस्ते असो वीज असो पाणी असो बाकीच्या गोष्टी असो त्याच्यानंतर रेल्वे असो या सगळ्या जर सोयी उपलब्ध झाल्या दा तर ईशान्य भारताचं पूर्णपणे चित्र पालटू शकतं आणि ईशान्य भारत बाकीच्या भारताला जोडल्या जाईल असं नाही म्हणजे सगळ्या अर्थाने तर तो, तो जगाशी कसा जोडला जाईल असा एक वेगळा मुद्दा मोदींनी उपस्थित केला वस्तुत पर्यटनाच्या संदर्भात थायलंड बँकॉक पटाया हा जो सगळा पट्टा आहे याचप्रमाणे हीच सगळी संधी ईशान्य भारतामध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकते आणि फार मोठ्या प्रमाणात टुरिझम झोन आजही कित्येक परदेशी पर्यटक अगदी आमचा वैयक्तिक अनुभव आहे विन्सेंट पास्किनलीज नावाचे आमचे जे फ्रेंच मित्र आहेत ते अगदी गेल्या सात आठ वर्षांपासून जेव्हापासून माझ्या संपर्कात आहेत वारंवार सांगत आलेले आहेत की ईशान्य भारतामध्ये तुमच्याकडून ह्या जर किमान सोयी झाल्या तर ईशान्य भारत हा टुरिझमचं फार मोठं हब होऊ शकतं जगाच्या पातळीवरती हे सगळं ओळखून या पद्धतीने मोदी आणि त्यांचं सरकार काम करत आहे हे काही समजून न घेता <coughs> मणिपूरच्या प्रश्नावरती ज्या पद्धतीनं आक्रस्ताळपणा केला आणि जर विरोधकांना खरीकरी चर्चा हवी असली असती तर फक्त मणिपूरवरती कुठल्या का कलमाखाली असताना पण त्यांनी चर्चा मागून घेतली असती पण हे हट्ट काय करत बसले की तुम्ही ह्या कलमाखाली चर्चा नको त्या कलमाखाली चर्चा करा सुरुवात मोदींनीच करायला पाहिजे भाषण सकाळी करायला पाहिजे का दुपारी करायला पाहिजे का संध्याकाळी करायला पाहिजे पांढरे कपडे घालून करायला पाहिजे का निळे कपडे घालून करायला पाहिजे काही अटी म्हणजे हसायची परिस्थिती आली याच्यापेक्षा अविश्वास ठरावा आणण्याच्यापेक्षा तुम्ही कुठल्याही कलमाखाली का असं ना मणिपूरवरती चर्चा मागून घेतली असती तर त्याच्यावरती सविस्तर चर्चा झाली असती आणि त्याची एक संधी विरोधकांना मिळाली असती आणि सत्ताधारी तुलनेनं उघडे पडले असते किंवा अडचणी झाल्या असते झालं उलटं तुम्ही अविश्वास ठराव आणला ते त्यांच्या पथ्यावरती पडलं आणि चर्चाही पूर्णपणे आपल्या कारकिर्दीवर त्यांना नेता आली तरीही त्यांनी मणिपूरची बाजू अतिशय सविस्तरपणे स्वतः गृहमंत्री अमित शहानी आणि मोदींनी समोर ठेवलेली आहे या सगळ्यातून विरोधकांनी विशेषतः राहुल गांधी त्याच्या वतीत काही बोलायची काही गरजच नाही की काँग्रेसमुक्त भारतचं अतिशय मन लावून जर कोणी प्रचार प्रसार करत असेल तर त्याचा नेता जो कोण असेल तो स्वतः राहुल गांधीचे भाजपचे स्टार प्रचारक ही त्यावरची उसंतवाणी संस्कृतीचे केंद्र ईशान्य भारत वाजत गाजत पुजू त्याला भारत भूमीचे अखंडते अंग विकासाचा रंग लावू त्याला संसदेत मोदी देती विश्वास सुखाचा तो घास देऊ त्याला जखमे वरती लाविला मलम रेशमी तलम शब्द टीकेवर केला तो प्रहार विरोधी पसार क्षणार्धात विरोधी टीकेत नाही कुठे मुद्दे अपशब्द गुद्दे गरळती कांत ईशान्येचे उजळो आकाश कांत ईशान्येचे उजळो आकाश पसरो प्रकाश विकासाचा पसोरो प्रकाशन विकासाचं मोदींनी ही संधी घेऊन अतिशय चांगलं भाषण बाकीचं त्याचं तर काय आहे किंवा आम्ही गमतीनं म्हणतो की तो प्रचार कसा सुरू झालेला आहे बाजूला ठेवा पण संपूर्ण ईशान्य भारत केवळ मणिपूरच नव्हे याच्या संदर्भामध्ये एक अतिशय सकारात्मक मांडणी केलेली आहे आणि त्या दृष्टीनं ह्याच्याकडे पाहायला पाहिजे विरोधकांनी ही संधी गमावली ते स्वतः प्रत्यक्ष तिथे उपस्थित पण राहिले नाहीत आणि ते वॉकआउट करून म्हणजे सभात्याग करून निघून गेले ते ज्या अर्थाने निघून गेले त्याच्यावरून हे सिद्ध होतं की त्यांना काय करायचं आहे त्यांनाच माहिती नाही ठराव त्यांनी आणला होता चर्चा त्यांना अपेक्षित होती चर्चेच्या सुरुवात मोदींनी बाकीचे विषय घेऊन एका अर्थाने त्यांना चिडवलं आणि त्याला ते बळी पडले अस्वस्थ होऊन निघून गेले आता ईशान्य भारताच्या संदर्भामध्ये हे सगळं बाजूला ठेवून वेगळा विचार करायची वेळ आलेली आहे की तिथल्या ज्या विकासाच्या संधी आहेत पर्यटनाच्या संधी आहेत या सगळ्यांच्या संदर्भामध्ये काही एक वेगळा विचार सगळ्यांनीच हे फक्त राजकारण्यांनी करायची गोष्ट नाही ते त्यांच्या पातळीवरती जे करायचं ते करतील आणि जर नाही केलं तर आपण टीका करू पण आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून किमान पर्यटनासाठी ही गोष्ट काश्मीरच्या बाबतीत घडलेली आहे काश्मीरमध्ये गेले सलग दोन वर्ष अतिशय सुंदर पद्धतीने पर्यटनाचा व्यवसाय वाढला आणि त्याच्यातून तिथलं चित्र पालटलं मागच्या वर्षी मी स्वतः गेलेलो होतो यावर्षी जुलै एंडपर्यंत तिथलं पर्यटनाचा सीझन अतिशय फुल पूर्णपणे झालेला आहे याच पद्धतीनं जर आपण नॉर्थ ईस्ट ईशान्य भारतामधलं जरी पर्यटन वाढवलं आणि एक सर्वसामान्य पर्यटक म्हणून आपण तिथे जायचं जरी एक मोठं काम केलं तरी ती एक फार मोठी चित्र बदलणारी ती गोष्ट ठरेल ईशान्य भारताच्या संदर्भामध्ये इथेच थांबूयात गेले दोन तीन दिवस आम्ही डोळ्याच्या आजारामुळे व्हिडिओ करू शकलो नाही त्याच्याबद्दल दिलगिरी पण इथून मात्र पुढं नियमितपणे व्हिडिओ येतील धन्यवाद